साताऱ्यामध्ये चंदुकाकर सराफ ज्वेलर्स या दुकानातून सोन्याची ताशू माळ चोरणाऱ्या महिलेला सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुकानामध्ये अलंकार खरेदी करण्याच्या बहाणेने विविध अलंकार पाहत असताना तिने सोन्याची ताशू माळ चतुराईने स्कार्फ मध्ये लपवून दुकानातून पळ काढला. दुकान बंद करत असताना एक माळ कमी असल्याचे दिसून आले. ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याने महिलेने चोरी केल्याचे उघड झाले. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. संशयित महिला ही कर्नाटक राज्यातील विजापूर येथील राहणारी असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तिला कोरेगाव या ठिकाणावरून ताब्यात घेऊन तिच्याकडून 1,67,000 रुपयांची माळ हस्तगत केलेली आहे. माधुरी काशीराम राठोड असे ताब्यात घेण्यात आलेलं संशयित महिलेचे नाव आहे.